गोंडपिपरी तालुक्यातील पत्रकार राज कपूर भडके यांना विठ्ठलवाडा येथील वृंदावन जिनिंगचे मालक सौरभ अग्रवाल आणि शुभम अग्रवाल या भावंडांनी धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर पत्रकार भडके यांच्या दुचाकीची चाबी हिसकावली, त्यांना अश्लील शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर या संबंधी तक्रार दाखल करण्यात आली. रात्री उशिरा जिनिंग मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोंडपिपरी अहेरी मार्गावर विठ्ठलवाडा नजीक वृंदावन जिनिंग आहे. या जिनिंगवर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी गर्दी केली होती आणि जिनिंग मालकासोबत चर्चा सुरू होती. यावेळी पत्रकार भडके आपल्या स्वगावी तारसाला जात होते. शेतकऱ्यांची गर्दी पाहून भडके जिनिंग समोर थांबले. पत्रकार थांबल्याचे पाहून उपस्थित शेतकरी भडके यांच्याकडे आपबीती सांगू लागले. हे चित्र बघून जिनिंग मालक अग्रवाल बंडू भडकले. यावेळी सौरभ आणि सौशुभम या दोन्ही भावंडांनी धावत येऊन भडकेंच्या दुचाकीचा चाबी हिसकवली. धक्काबुक्की करत जिनिंगच्या आतमध्ये ओढत नेण्याचा प्रयत्न केलाय. भडकेनं अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गोंडपिपरी पत्रकार संघासह काही शेतकऱ्यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आणि या संबंधीची तक्रार गोंडपिपरी ठाण्यात दिली आहे. यानंतर काल रात्री उशिरा ठाणेदार संदीप धोबे यांनी जिनिंग मालक अग्रवाल बंधूवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यावेळी विठ्ठलवाडा परिसरातील शेतकरी आणि गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाचे शिष्टमंडळ उपस्थित होते. यानंतर शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या वृंदावन जिनिंगच्या मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. काल चंद्रपूरवरून मी माझे काम आटोपून माझ्या घरी दुचाकीने परतत असताना वृंदावन जिनिंगच्या बाजूला शेतकऱ्यांचा फार मोठा घोडका दिसला आणि शेतकऱ्यांचा कल्लोळ दिसला. रोडच्या बाजूला उभा राहून मी तो कल्लोळ ऐकण्यासाठी थांबलो असता शेतकरी माझ्याजवळ आले आणि त्यांची आपबीती मला सांगायला लागले. मी ते ऐकून घेतली. तेवढ्यात जिनिंगचे मालक सौरभ पंकज अग्रवाल आणि शुभम पंकज अग्रवाल या दोन्ही भावांनी धावत येऊन माझ्या दुचाकीची चावी हिसकावली आणि मला गाडीवरून उतरवून आपल्या गेटच्या अंदर ओढाताण करत नेण्याचा प्रयत्न केला. चल साले गेट के अंदर मादर चोत अशा अश्लील शब्दात शिवीगाळ करून मला गेटच्या अंदर ओढत नेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात कसंबसं मी त्यांच्यापासून सुटका केली आणि गाडीची चावी मागितली. गाडीची चावी दिली. त्यानंतर मी काही शेतकऱ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला गेलो आणि गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाच्या सर्व सन्माननीय पत्रकारांना मी बोलावून ठाणेदाराशी चर्चा केली आणि त्या दोन्ही भावाविरुद्ध मी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. तर गोंडपिपरी पोलिसांनीसुद्धा त्यांच्या त्या दोन्ही भावावर विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केलेली आहे.